दारूबंदी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या कार्यरत आहेत. अनेकांची घरं या दारूनं उद्ध्वस्त होतात आणि ही घरं वाचवण्यासाठी तृप्तीजी देसाई यांनी एक पाऊल पुढे उचललंय आणि यांच्या या कार्यात आपला एक छोटा हातभार असावा या हेतूनं दक्ष पोलीस टाईम्सचे संस्थापक विजयजी टाटिया यांनी पुणे येथे तृप्तीताई देसाई यांच्या निवासस्थानी भेट देऊन तृप्तीजी देसाई यांना संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी यासाठी त्यांना आपल्या कलाणे गावात येण्याचं निमंत्रण दिलंय. 17 फेब्रुवारी रोजी कलाणे येथे येऊन इर्टिगा वाहन स्वीकारावं. तसेच दक्ष पोलीस टाईम्सचे संस्थापक विजयजी टाटिया यांच्या वाढदिवसानिमित्त कलाणे गावापासूनच दारूबंदीला सुरुवात करावी असंही या निमंत्रणातून त्यांना आवाहन केलंय. तृप्तीजी देसाई या प्रथमपासूनच महिलांच्या हक्कांसाठी सामाजिक कार्यांसाठी झटत आल्यात. त्याचप्रमाणे विजयजी टाटिया हे देखील सामाजिक कार्यात मोठा हातभार लावत आलेत आणि तृप्तीजी देसाई यांच्या याच सामाजिक कार्यात आपला हातभार लावण्याच्या दृष्टीनं त्यांनी तृप्तीजी देसाई यांना वाहन भेट देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच अनुषंगाने त्यांनी तृप्तीजी देसाई यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण देत त्यांना वाहन भेट देण्याचं वचन दिलं. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.